कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। शिवा ट्रस्ट संचालित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक महाविद्यालयातर्फे अंगदान महोत्सव महाअवयवदान जनजागृती अभियान राबविण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थी व शिक्षकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते। सदर रॅली श्रामपूर शहरातील प्रमुख मार्गाने अवयवदान संदर्भात जनजागृती निर्माण करत होती। रॅलीनंतर कॉलेजमध्ये श्री गौतम अशोकलाल साबद्रा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अवयवदान यावरती मोलाचे मार्गदर्शन केले। तीन ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो। भारतीय जन संघटना श्रीरामपूरच्या वतीने 9/4/2017 रोजी नेत्रदान देताना अवयवदान जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला। भारतीय जन संघटना तसेच पवार मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या अमोल योगदानामुळे हे सर्व गोष्टी साध्य झाली। भारतीय जन संघटनेच्या वतीने आतापर्यंत 58 लोकांचे नेत्रदान करून मरणोत्तर नेत्रदान करून 116 लोकांना दृष्टी देण्याचे कार्य तसेच डॉक्टर जयस्वाल यांनी अवयवदान कशासाठी केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले। जेवढे पुअर पीपल आहे त्यांना आपण ऍज अ डॉक्टर त्यांना सर्विस देऊ शकतो, त्यांना काही कॅम्प्स देऊ शकतो, आपल्या हाताने जेवढी सेवा करू शकतो तेवढं करू शकतो। ऍज अ टीचर आम्ही आमचं ज्ञान लोकांना देऊ शकतो। तसं आपण मेल्यानंतरही जीवनात काहीतरी देऊन जाऊ शकतो। ही कल्पना खूप चांगली आहे आणि ती खूप जणांनी घेतली पाहिजे। म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक चालना म्हणून एक जुलै मंथ इट इज ऍज ट्रीटेड ऍज अन ऑर्गन डोनेशन मंथ त्याच्यानंतर तुमच्याकडे अवेअरनेस झाला पाहिजे। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर हरिश्चंद्र यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पण सायन्स आता इतकं पुढे गेलेलं आहे की इतर प्राण्यांचे अवयव सुद्धा चालतात, त्याचं देखील या ठिकाणी बरंच आता या ठिकाणी वापरलं जातं। तेव्हापासून ही संकल्पना पुढे आलेली आहे। अवयवदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। जर एखादी व्यक्ती एखाद्या अवयवामुळे दूध पाहणार असेल, उदाहरण जर घ्यायचे ठरलं तर किडनी, एखाद्या किडन्या जर दोन्ही किडन्या निकामी झाल्या असतील तर अशा व्यक्तीला जर समजा एखादी किडनी जर कोणी जर दिली तर त्याचा जीव वाचू शकतो। त्याचं जर जीव वाचत असेल तर यापेक्षा आणखी कोणतं दान सगळ्यात श्रेष्ठ दान हेच ठरलं जाईल। जर एखाद्याचा जीव एखाद्या अवयवाने जर वाचत असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवाचं दान आपल्याला करता येतं। नेत्रदान आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, वेगवेगळ्या अवयवाचं आपल्याला इव्हन स्किन सुद्धा सरांनी बघायची सांगितले की बर्न केस असेल पूर्ण बॉडीचं सुद्धा स्किन जळून गेली असेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची स्किन काढून थोडी थोडी का वाढत लावली तर त्याच्या अंगावरची स्किन वाढणार, म्हणजे ते केले प्रकार चांगल्या प्रकारचे दान। सरांनी या ठिकाणी चांगल्या सदर कार्यक्रम शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रशासकीय अधिकारी श्री किशोर जाधव यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न करण्यात आला। तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राचार्य डॉक्टर रिजवान शेख, डॉक्टर हरीश चंद्र, डॉक्टर साबळे, डॉक्टर आशिष जयस्वाल आदींनी मोलाचे परिश्रम घेतले। सूत्रसंचालन डॉक्टर गणेश जगदाळे यांनी केले।